काट मोठा आहे काय बापरे. ही बघा किलशी कसली मोठी आली. ही बाहेर राहिली तर डायरेक्ट पाण्याने उडी मारायला लागेल. आणि आता सुरुवात केली आपण दुसरा खांदा वळगायला. निशाणी जी खून असते ती आतमध्ये घेतलेली आहे आणि आता बाकीच्या ज्या गर्ल खेचत राहणार आणि असंच कोणता एखादा मासा भेटते का बघणार. हे क्रू बघितला ताम बघितली आता जिताडा नाही तर पाकाट येऊ दे. सर्व मासे मग तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. बोला गणपती बाप्पा मोर्या. आणि आलेली आहे ती किलशी दुसऱ्या खांद्याची पहिली किलशी. बापरे जिवंत वाटत. कसल्या मोठ्या किलशी येतात बघ. एकदम लपेटा मारून येत आहे ना. हे बघा किलशी ही तर त्याच्याहून मोठी आहे पहिल्यापेक्षा ना. बापरे कसली मोठी किलशी बघताय तुम्ही. चिलूस चिलूस बोलतात किलशी. अच्छा अच्छा जिवंत आहे म्हणून आतमध्ये टाकली काय. जिवंत आहे म्हणून मुस्ती मध्ये टाकली म्हणजे मशीन आहे ना आपली त्या एरिया मध्ये टाकली. बघा नुकताच लागलेली आहे ना. म्हणजे ती लागली कधीच लागली कधीच पण अजून हा लागली पहिल्याच आधी आहे पण जिवंत आहे. म्हणजे ही चावली बिवली तर हे असते काय विषारी असते. विषारी नाही पण रक्त जास्त जाते म्हणजे. हा रक्त काढते ना. माझी ठणक आहे. हा म्हणूनच काय रिस्क नाही घेतलाय डायरेक्ट मुस्ती मध्ये टाकली. जिथं मशीनचा एरिया आहे ना तिथे टाकली. मग तिथे नंतर शांत झाल्यावरती तिला काढणार बाहेर. किलशीचा काय भाव आहे तरी. मोठी असली का 800 रुपये. मोठी असली का नाही तर 600. आणि शरीरासाठी खूप चांगली असते ना किलशी. शरीरासाठी खूप चांगली असते किलशी पण भरपूर काटे असतात या माशामध्ये. आपण पण लवकरात लवकर ट्राय करणार आहोत किलशी मासा कसं असते चवीला कसा लागतंय त्याचे फायदे काय काय ते सर्व तुम्हाला सांगणार आहोत. आणि आणखी एक मासा आलाय चिलूस. काहीतरी मासा हाय सांगतायत. बापरे किलशीच आहे नाही. हा दिसतय किलशी मासा आलाय मोठा आहे काय. बापरे डायरेक्ट मुस्ती मध्ये टाकलाय त्याला. ही बघा किलशी कसली मोठी आली. ही बाहेर आली तर डायरेक्ट पाण्याने उडी मारायला लागली. बघ बघ काहीतरी धर. भीती नाही वाटत. गेली आत. तर दुसऱ्या पण किलशी माशाला आपल्याला टाकलेला आहे त्या मुस्तीमध्ये मशिनीच्या याच्यामध्ये. म्हणजे तिथे गरम गरम वाफा येतात म्हणून तिचा जीव कमी होते सांगतात आणि जास्त अटॅक करत नाही. पण असा जर चावला किलशी मासा तर वाट लागेल एकदम. एवढा डेंजरस चावतो तो. म्हणून आले आली किलशी डायरेक्ट आपण मशिनीमध्ये टाकतो मुस्तीमध्ये. आता बाकीचे जे हुक आहेत आपण खांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणखी काय मासा येते का बघूया. मला तरी वाटतं किलशाच येणार जास्त. चिखलावरती असते किलशी त्यात जास्त बघायला भेटतात. तर किलशी फिशिंग बोलूया आपण याला. आणि आणखी एक चुलूस आलेला आहे. बापरे 5-5 मीटर जास्त मोठे येतात चुलूस. खतरनाक चुलूस मासा किलशी मासा. या खांद्याला नुसतं किलशा किलशाच आलं. अरे पाकाट पण आलाय. ही बघ आणि पाकाट आलंय. बघा पाकाट किलशी नि किलशी आणि पाकाट स्टिंगरे. ही बघ त्याचं काटा बघ पाकटाचा.
आणि पाकटाचा काटा कसा काढतात बघा, तो काटा कसा त्यांनी बाहेर काढलाय बघा. पाकटाचा डेंजरस काटा काढताना दिसतोय तुम्हाला. उडवलास? जरासा तरी लागला तरी दिवसभर ठणक्या बसतात त्याच्या. जाम डेंजर काटा. आणि पाकाट बघा, खतरनाक पाकाट. आणि किलशी, किलशी आल्या आल्या अंगामध्ये नटाटी किरते. अवरी भारी किलशी, डेंजर वाटते. पाकाट मोठा आहे ना पाकाट, तरी बऱ्यापैकी आहे. एकरू झाला, किलशी झाली, पाकाट पण झाला. यावरी मोठी मोठी पाकटं आपले जवळपास असतात. हां, मग 22 किलोचा पाकट हंगाच आलेला. अजून किनारे जवळ, अजून किनाऱ्याच्या जवळ आलेलं. बघतोय किती मोठे मोठे पाकट मासे असतात ते. पाकट बघ, एक नंबर पाकट आहे. शेपच बघा कसा, कोबऱ्याचा शेप असतो ना आपला, साप कोबरा तशा प्रकारचा. आणि आणखी एक चिलूस, डेंजर मासा येणार आहे. आणखी किलशी मासा, किलशी काय आहे. अच्छा, गोल हे आले आपल्याला, डोल आली, डोल. आणि हे बघा किलशी, किलशीच किलशी. पाकाट तर चिखलानूच असेल ना, पाकाट खिरपण खिरपण नसते ना. दुसरा असते तो खिरपत असते, पण हा चिखलावरचा पाकाट आलेला आहे. जाम भारी मोठा पाकाट आलेला आहे. बघतोय तुम्ही, बिलकुल हालचाल करत नाही पाकाट. मेलाय ना यो पाकाट, पाकाट मेलाय सांगते, म्हणून हालचाल नाही करत. नाही तर किलशी आल्यावरती एकदम वाट लावून टाकते. एकूच काटा असते पाकटाला का दोन? दोन पाकाट असत, दोन काटा असतात ना. मग आपण एकच काढलाय, याला एकच आहे. काही पाकटाला दोन असतात, काही पाकटाला एक असते. आणि जाळ्यामध्ये आलं तर काटा निघून जात आहे. पण जो काटा आहे तो एकदम डेंजरस असते. आपला जो एक ऑस्ट्रेलियन होता तो पण, त्याला टायगर पाकाट बोलतात. त्याचा काटा लागलेला, स्टीव इव्हरीन का काहीतरी नाव होतं ना त्याचा. तो बिचारा पाकटाच्या काट्यामुळे त्याचा निधन झाला होता. आणि तोच पाकाट बघायला भेटतोय तुम्हाला. आणि आणखी एक कॅटफिश आलाय आपल्याला, शिंगाला. आणि आता फसलाय मला वाटतंय. फसलाय का हाय? खांदा फसलाय. म्हणजे हा खांदा खेचायला जाम मजा आली. 3 किलशी मासा आलं, एक कॅटफिश आणि एक मोठा पाकाट बघायला भेटला आपल्याला. आणखी बाकी आहे, बघूया शेवटपर्यंत. आणखी एक तुम्हाला काहीतरी बघायला भेटणार. खतरनाक थ्रिल आहे हे मासेमारीचा. पहिल्यांदाच आलोय मी आणि मजा आली. जेव्हा किलशी मासा येतोय ना तेव्हा हवा टाईट होते एकदम. आणि जाळ आली, जाळ. जे समुद्रामध्ये आपण असे जाळ टाकून देतो ना ते अशा फसतात कुठं ना कुठं. आणि आणखी एक गोदीर आलाय, गोदीर मासा. स्टोन फिश ज्याला म्हणतात तोच गोदीर. खायला एकदम बर्फीसारखा लागतो तोच मासा. तर आता सर्व झालेलं आहे खेचून, सर्व गल आलेले आहेत. आता निशाणी जी आहे ती घेऊया आणि आता पुढच्या खांद्याकडे जाऊया. या खांद्यामध्ये तर जाम मजा आली. खूप डेंजरस होता खांदा आणि थ्रिल एक्सपिरियन्स होता एकदम. या बघा कसल्या किलशा आल्या त्या. 2 किलशा तर आपण मुस्तीमध्ये टाकल्या. आणि हा पाकाट. खांदा नंबर 3 आता बघूया याच्यामध्ये काय येते. किलशी, चिलीस, पाकाट, हेकरू, ताम, जिताडा, काय येते ते बघूया आता याच्यामध्ये. ही किलशी नाचायला लागली. बापरे, 4-4, 5-5 मीटरच्या किलशी आल्यात आपल्याला. जाम मोठ्या मोठ्या. ही किलशीच आहे ना का बिजाऊ मासा आहे? दोन्हीला किलशी चालणे. हेसल आहे ना? हां, तेच वाटलं. एक हेसल पण आहे आपल्याला भेटलेली. तर मागच्या खांद्यामध्ये हेकरू, ताम असा मासा नाही आला आपल्याला, पण 2-3 किलशा आणि अलग प्रकारचा पाकाट.
तिसरा खांदा आहे नाही हो, अजून एक बाकी आहे नाही. तीन दोन खांदे खेचून झालेत, आता तिसरा खेचतायत, आणखी एक बाकी आहे, पण अजूनपर्यंत एकही मासा नाही आला आहे. आले तर एकदाच लाईन लागते, नाहीतर कधी कधी काय पण नाही येत बघा. पण मेहनत बघताय आपल्या मित्राची, म्हणजे सुरुवातीला आपण छोटे मासे पकडले, त्या छोटे माशांना कापून त्यांना घास बनवला, बेट बनवला, आणि त्याच्यानी असे क्वालिटीवाले अलग अलग प्रकारचे मासे पकडताना बघताय तुम्ही. तर हीच टेक्निक आहे या मित्रांची, आणि जाम मेहनत आहे बघताय तुम्ही. 3000 मीटर म्हणजे जेवढे आपले खांदे आहेत ते सर्व 3000 मीटरपर्यंत जातात आणि खेचताना दिसतंय. एक मित्र आपला बोट चालवताना दिसतंय, एक मित्र बाकीची कामं करताना दिसतंय, आणि एक मित्र खांदा खेचताना दिसतंय. म्हणजे 4-5 माणसांचं काम आहे, ते तिघं करताना दिसतंय बघा. आणि आणखी एक किलशी, बापरे, डेंजरस. जाम मोठी किलशी मासा आलेला आहे, तोच आता आपण मुसतीमध्ये टाकलेला आहे. जेव्हा अशी आटकून येते तेव्हा काही नाही वाटत, पण अशी फ्रीली येते ना जेव्हा तोंड वासून, तेव्हा जाम टरकते. आणि आल्या आल्या आपण डायरेक्ट मशनीमध्ये टाकतो. मशनीच्या रूममध्ये टाकण्याचं कारण आहे, म्हणजे त्या मशनीच्या टेम्परेचरनी ती नरम पडून जाते, म्हणजे जास्त जीव नाही राहत त्याच्यामध्ये, अटॅक करण्याची क्षमता कमी होऊन जाते तिची. आता या खांद्याला पण 2-2 किलशी आल्यात, आता आणखी काय येते का बघूया. बापरे, अलगच थरार आहे या रात्रीच्या टायमाला किलशी मासे पकडायचा. ही गुतलू ना इल्यावर काही नाही वाटत नाही दौरा. हां, फास्ट लागते तिला म्हणून, बरोबर, फास्ट लागल्यावर काय नाही वाटत तिला, पण अशीच खाली हात आली तर वाट लागते. ही बघा किलशी, कसली लांब लचक किलशी आहे बघा. ऐ शप्पत, कसली शेपटी आहे बघा, लखलकीत किलशी, किती लांब लचक. आरामात 3-4 मीटरची किलशी मासा हातातनं सटकते पकडल्यावर. बघा कशी शेपटी असते तिची, जिवंत किलशी मासा. एखाद्या सापाला हात लावतो तेव्हा कसं वाटते तसंच वाटते, थडथड थडथड होतं आहे, इथं सटकते हातातून. जिवंत किलशी मासा, एकरू मासा, पाकाट मासा, सर्व मासे आपल्या चॅनलवरती तुम्हाला जिवंत बघायला भेटतात बघा. तर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा, पुढेही असे मोठे मोठे मासे बघायला भेटणार आहे. चला आता या किलशीला आतमध्ये टाकूया आपण. खतरनाक, डेंजर, थ्रिल, किलशी मासे पकडायचा आज आजमावलाय आपण, भारी. चला आता हे सर्व किलशी मासे हळूहळू काढत घेऊया, आणि शेवटचा खांदा बाकी आपला चौथा, तोही उठवूया आता, त्याच्यामध्ये बघूया काय भेटतंय.